नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज देवपूजा करताना हे नियम पाळा तरच तुमची पूजा ही पूर्ण होईल मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा केली जाते आणि प्रामुख्याने सकाळची जी पूजा असते ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण त्यावेळेस आपण देवांना स्नान घालतो देवांचे आसन बदलतो अशा रीतीने ही पूजा केली जाते तर सकाळ संध्याकाळ तुम्ही देवपूजा करत असाल तर हे काही सोपे नियम आहेत त्यांचे पालन करावे या गोष्टी कराव्यात ज्याने आपली पूजा पूर्ण होते आणि कोणतेही अडथळे निर्माण होत नाही आणि देवांनाही अशी पूजा ही स्वीकार असते तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की कोणते ते नियम आहेत तर मित्रांनो देवपूजा करताना अंघोळ करूनच देवपूजेसाठी आपण बसायचे आहे देवपूजा करताना स्वच्छ कपडे खालूनच पूजा करावी नेहमी देवपूजा करताना आसनावर बसावे आणि ते आसन देवघरापेक्षा उंच नसावे याची तुम्ही काळजी घ्यावी मित्रांनो पूजेला सुरुवात करताना सगळ्यात आधी आपण स्वतःच्या कपाळावर कुंकूचा टिळा लावावा आणि मगच देवपूजा करावी मित्रांनो पूजा करताना आपले मन आपण एकाग्र ठेवावे कोणतेही विचार मनात आणू नये की आता देवपूजा करून मला हे करायचे ते करायचे असे कोणते विचार आणायचे नाही देवपूजा करताना फक्त देवाचे नामस्मरण करावे आणि ती पूजा पूर्ण करावी मित्रांनो पूजा करताना कधीही मध्येच उठायचे नाही कधीच उठू नये मधून मित्रांनो पूजा करताना जो घंटा असतो तो, तो देवघरात आपल्या डाव्या हाताकडे आपण ठेवायचा आहे आणि आपल्या घरात जर देवघरात शंख असेल तर शंख आपण आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे निरांजन दिवा आपण उजव्या बाजूला ठेवावे नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी आणि पूजेच्या वेळी दिव्याने दुसरा दिवा अजिबात लावू नये प्रज्वलित करू नये तर हे सोपे नियम आहेत त्यांचे पालन करावे या गोष्टी आत्मसात कराव्या आणि मगच आपण देवपूजा कराव्या तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद